पनवेल तालुक्यातील चिंचवण ब्रिजवर गुरुवारी एस टी बस आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे पनवेल पेण एस टी बस ही निसरड्या रस्त्यामुळे डिवायडर ओलांडून पलीकडे गेली याचवेळी समोरून येणाऱ्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या बसला जाऊन आदळली या अपघातात चार जणही गंभीर जखमी झाले आहेत पावसाळा नुकताच सुरू झाला असून रस्त्यावरील माती टायर घासून निर्माण झालेली धूळ यामुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत यातच गुरुवारी मुंबई गोवा महामार्गावर पनवेलहून पेणकडे जाणारी एस टी बस ही चिंचवण ब्रिजवर निसरड्या रस्त्यामुळे डिवायडर ओलांडून थेट पलीकडे गेली याचवेळी समोरून येत असलेल्या जे एस डब्ल्यू स्टील कंपनीची बसला तिची धडक बसली यामध्ये एस टी चालक मनोज चव्हाण प्रवासी चांगुणाबाई म्हात्रे विठाबाई कोळी तर जे एस डब्ल्यू बस चालक संजय म्हात्रे जखमी झालेत या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्यासह पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी पळस्पे वाहतूक शाखेचे अधिकारी अग्निशमन दल तसंच एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या अपघातात एस टी बस आणि डब्ल्यू बसचं मोठं नुकसान झालं आहे सदर घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती त्यानंतर पोलिसांनी क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहन ही बाजूला करून वाहतूक सुरळीत केली